24 तासाच्या आत मला टी सिरीजकडनं टी सिरीजने एकतर ती सगळी आती बसलं जी गाडी गाणी काढून टाकली आहेत आणि त्यांनी मला ते लेटर पाठवले. मी तुम्हाला ते लेटर पोस्ट करीनच. त्यांनी मला एक माफीनामा पाठवला. हा बघा, हा तो माफीनामा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खळखट्याकच्या इशाऱ्यानंतर अवघ्या 24 तासातच भूषण कुमारनं मनसेकडे माफीनामा मागितलाय. म्युझिक कंपनी टी सिरीजचा मालक भूषण कुमार हा गेले कित्येक दिवस चर्चेत आहे. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सोनू निगमनं भूषण कुमारवरती अनेक आरोप केले होते. काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी भूषण कुमारला पाकिस्तानी गायक आतिफ असलमचं गाणं हटवण्यास सांगितलं होतं. हटवलं नाही तर खळखट्याक करू असा इशाराही दिला होता. त्यानंतर अवघ्या 24 तासातच भूषण कुमारनं मनसेची जाहीर माफी मागितली आहे आणि अमेय खोपकर यांना एक माफीनामा पाठवला आहे आणि त्याच्या यूट्यूब वाहिनीवरून आतिफ असलमची गाणी देखील हटवली आहेत. माननीय राजसाहेब ठाकरे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई. प्रिय महोदय, विषय गाणे की ना सोना वरील गीतास अनुसरून आपणास असे कळू इच्छितो की बरं मराठीत लिहिलं आणि व्हेरी गुड इच्छितो की वरील गाणे गायक आतिफ असलमने याने गायलेले आहे व ते गाणे आमच्या प्रमोशन टीमच्या एका कर्मचाऱ्याने टी सिरीजच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज केले व हे व ते कृत्य त्याला माहीत नसल्यामुळे त्याच्याकडून ही चूक झाली. त्याबद्दल आम्ही आपली माफी मागतो व यापुढे वरील गाणे टी सिरीजच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज किंवा प्रमोट करणार नाही याची आम्ही तुम्हास खात्री देतो. तसेच वरील गाणे किन्ना सोना हे आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरून काढून घेतो व यापुढे आम्ही पाकिस्तानी कलाकारांना अंडरलाईन आम्ही यापुढे पाकिस्तानी कलाकारांना कुठल्याही बाबींमध्ये सहाय्य करणार नाही याची आम्ही तुम्हास या पत्राद्वारे खात्री देतो. आपले विश्वासू भूषण कुमार करिता सुपर कॅसेट्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सिने इंडस्ट्रीतील बरेच धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यात प्रसिद्ध गायक सोनू निगमने देखील संगीत क्षेत्रातील धक्कादायक वास्तव सांगितलं होतं. त्यात त्याने भूषण कुमारचं देखील नाव घेतलं होतं. कॉमेडियन सुनील पालने देखील भूषण कुमारवर आरोप केले होते. मात्र भूषण कुमारने यापैकी कोणाचीही माफीही मागितली नव्हती. मात्र मनसेने मंगळवारी भूषण कुमारला माफियागिरी खपवून घेतली जाणार नाही आणि आतिफ असलमची गाणी तुझ्या चॅनलवरून हटवली नाही तर खळखट्याकला तयार रहा असा इशाराही दिला होता. भूषण कुमार, तू याला धमकी समज, पण जर तू या गोष्टी बंद केल्या नाहीस तर तुला खूप महागात पडेल असा इशारा दिल्यानंतर अवघ्या 24 तासात भूषण कुमारनं मनसेची माफी मागितली आहे आणि त्याच्या यूट्यूब चॅनलवरून पाकिस्तानी सिंगर्सची गाणी देखील हटवली आहे. हे राजसाहेबांच्या नावाने आलेला हा माफीनामा. ठीक आहे, माफ केलं. ठीक आहे, माफ केलं. 24 तासाच्या आत तुम्ही गाणी काढलीत. तुम्ही आम्हाला ग्वाही दिली आहेत की ह्याच्यापुढे हिंदुस्थानमध्ये तुम्ही कुठलाही टी सिरीज कुठल्याही पाकिस्तानी कलाकारांना ते घेऊन येणार नाही आहेत. चांगली गोष्ट. पण मी परत या व्हिडिओद्वारे सगळ्या इतर प्रोड्युसर्सना परत सांगितलं, हिम्मत पण करू नका. हिम्मत सोडा, डोक्यामध्ये विचार पण आणू नका. पाकिस्तानी कलाकार हिंदुस्थानमध्ये घेऊन यायचा. मैं सारे बाकी के भी प्रोड्यूसर्स को कहना चाहूंगा, सोचना भी मत कोई पाकिस्तानी कलाकार को यहाँ पे लेके आके काम करे. यहाँ पे हमारे हिंदुस्तान के कलाकार हैं, उनको काम मिलना चाहिए, चाहे वो किसी भी जात धर्म किसी भी समाज का हो. इसके आगे ऐसा ये ऐसे नोटल की वापस नहीं चलेगी. अभी मैं भूषण कुमार जी का मैं उनको धन्यवाद देता हूँ कि उनको 24 घंटे के पहले उन्होंने ये लेटर भेज के और उन्होंने वो गाना हटा के और उन्होंने वो मुझे उन्होंने मुझे प्रॉमिस किया है कि इसके आगे कोई भी पाकिस्तानी कलाकार को यहाँ पे वो हिंदुस्तान में प्रमोट नहीं करेंगे. लेकिन यहाँ माफियागिरी खपून घेतली जाणार नाही हा माफीनामा मान्य असून याच्यापुढे नेपोटिझम केल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशाराही अमेय खोपकर यांनी दिलाय. विनंती परत नाही करणार, इशाराच देणार, धमकीच देणार, चेतावणीच देणार. कृपया कुठल्याही बॉलिवूडच्या प्रोड्युसर्सनी पाकिस्तानी कलाकारांना इकडे आणण्याची हिम्मत करू नका.